संपूर्ण देश एका अभूतपूर्व लॉकडाऊन मधून जात असताना आपल्या सगळ्यांनाच आपापल्या दिवसाची गती आणि दिवसामधल्या कृती वेगवेगळ्या पद्धतीने बदलाव्या लागल्या। कोरोनाच्या निमित्ताने आले नवीन काहीतरी करण्याचे दिवस आणि नवीन काहीतरी कळण्याचे दिवस सुद्धा। म्हणूनच ही एक ऑडिओ लेखमाला करण्याचे दिवस कळण्याचे दिवस। आजच्या आपल्या लेखांकाचं नाव आहे कोरोना के साथ भी कोरोना के बाद भी। लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासूनची पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामधली माझी ही दुसरी भेट होती। आमचे 24 रुग्ण मित्र डिस्चार्ज होणार होते, पण त्यातले प्रत्यक्षात फक्त 6-7च घरी जाणार होते। इतरांच्या नातेवाईकांच्या इथं येण्याच्या परवानग्या पेंडिंग होत्या। आमच्या साप्ताहिक ॲडमिशन्स तर आम्ही आधीच बंद केलेल्या, त्यामुळे आता ही मंडळी गेली की आमचे फक्त लांब पल्ल्याचे राहणारे म्हणजे आफ्टर केअरचे 40 जण आणि स्त्री विभागातल्या 10 जणी एवढेच लोक राहणार, अधिक आमचे कार्यकर्ते। मुक्तांगणमध्ये डिस्चार्जच्या कार्यक्रमाला आम्ही म्हणतो आंतरदीप कार्यक्रम। ज्यांना डिस्चार्ज मिळणार असतो ते सगळेजण पहिल्यांदा समयी प्रज्वलित करतात, स्वतःचं मनोगत व्यक्त करतात, त्यांचा ॲडमिशनच्या वेळेचा आणि आत्ताचा असे दोन फोटो लावलेलं छानसं कार्ड त्यांना मिळतं। आधी आणि नंतर या दोन प्रतिमांच्या मधून गेल्या महिन्याभरात पडलेला त्यांच्या आरोग्यामधला सकारात्मक बदल त्यांच्याकडे असलेल्या कार्डावरती असतो। यानंतर त्यांच्या हातावर दही दिलं जातं आणि ह्या समारंभाला साजेसं असं एक गाणंसुद्धा आम्ही रचलंय, ते आहे मंत्रोच्चारण, ते सुद्धा मराठीत। बऱ्याच काळानंतर हा कार्यक्रम माझ्या अध्यक्षतेखाली झाला, कारण दर आठवड्याला ही जबाबदारी बाबाची म्हणजे अनिल अवचटांची असते। त्यानेच केलेले हे मराठी मंत्र आहेत। या मंत्रांची ध्वनिमुद्रित आवृत्ती आहे, ती आम्ही दरवेळी लावतो, पण मी म्हटलं की आज मी लाईव्ह करतो हे मंत्रोच्चारण। मी गायला लागलो, मुक्तांगणचे मित्र उपचारक देती शुभेच्छा तुला, राहो दूर तू व्यसनांच्या मोहाच्या आणि स्वभाव दोषांच्या। असे 8-10 चरण असलेले हे मंत्र आहेत आणि अखेरीला आहे ओम शांती शांती व्यसन मुक्ती ही। त्यानंतर असते एक गंभीर आणि आशादायी शांतता। तिला छेद देत मी म्हणालो, मनाचं तंत्र बदलू शकतो तो असतो मंत्र। त्यासाठी आपल्याला पठण करताना मनाला एकाग्र करायचं, पठणानंतर मनन चिंतन आकलन अवलंबन। नेमक्या ह्याच पायऱ्या आपण सगळे या कालखंडामध्ये जे काही शिकतो त्याला लागू नयेत का? मनन चिंतन आकलन अवलंबन। आपल्या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमामध्ये आपण एक ब्रीदवाक्य सांगतो, वन डे ॲट अ टाईम, दर दिवशी नवा दिवस। आज संपूर्ण जगासाठी हे वाक्य लागू नाही का पडत आहे? मी बोलायला सुरुवात केली, सगळेजण एकाग्रतेने ऐकत होते। मनात विचार आला, हे रुग्णमित्रच नव्हेत तर आज आपण सारेच रोजचा दिवस प्लॅन करतो, आजच्या दिवशी त्यातल्या त्यात समाधानी कसं राहायचं, त्यातल्या त्यात ओके तरी कसं राहायचं, खरंच कसं राहायचं। या परीक्षेच्या काळातून मानसिक आरोग्याच्या संदर्भातली एक अत्यंत कळीची गोष्ट खरं तर आपल्याला शिकणं शक्य आहे। कोणती ती गोष्ट? आपल्या मनात येणाऱ्या सगळ्या भावनांच्याकडे विना तक्रार पाहायला शिकायचं। झाली चिडचिड तर माझी चिडचिड असं म्हणायचं आणि निरीक्षण करायचं तिचं,
आला कंटाळा तर लगेच पर्यायी कृती नको करूया. लेट्स कॅप्चर दॅट मुमेंट ऑफ बोर्डम. त्या कंटाळ्याच्या अनुभवाला नाकारायचा नाही, प्रयत्नही नाही करायचा तसा. विना तक्रार अनुभव ही स्वीकाराची पहिली पायरी असते. माझ्या एका मैत्रिणीची मुलगी शिकायला अमेरिकेत आहे. सहसा चांगलं भावनिक नियमन करणाऱ्या ह्या मैत्रिणीच्या डोळ्यात मध्येच तरळणारी काळजी मला तिच्या फोनच्या संभाषणातही जाणवते. अशा वेळी मी तिला लगेच धीर देत नाही. ही आम्हा मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांची एक सवयच असते. पण मी फक्त ऐकतो ऐकतो ऐकत राहतो. कानाने आणि मनाने फक्त तिच्या बरोबर राहतो. तिचं मातृत्व अनुभवतो. तिची काळजी, तिच्या शंका आपल्या मानतो. काही क्षणानंतर ती स्वतःच स्वतःची भावना ओळखते. मी फक्त सूचक प्रश्न करतो, काम कसं चाललंय तिचं. मग ती सांगू लागते. ते तपशील जसे उलगडतात तसं आपोआप स्पष्ट होतं की तिची मुलगी व्यवस्थित काळजी घेत घेत स्वतःच्या प्रोजेक्टचं काम करण्यात व्यग्र आहे, बिझी आहे. नकारात्मक भावनेला प्रतिकार न करता झिरपू द्या थोडा वेळ. तिला अनुभवा. हळूहळू जाणवेल की आपण त्या भावनेला किंचित अलगपणे पाहायला लागलो. हे पाहणं आहे ज्ञानचक्षूंचं, शरीरचक्षूंचं नव्हे. त्याला साक्षी भाव म्हणा की इमोशनल अवेअरनेस म्हणा. त्या चिंतेचा, त्या संतापाचा, त्या कंटाळ्याचा अनुभव हळूहळू जणू तळहातावर 4D मध्ये दिसायला, ऐकायला, चवीला, गंधाला, स्पर्शाला येऊ लागेल. जस्ट बी देअर. वन डे ॲट अ टाईम चं सगळ्यात छोटं युनिट, सगळ्यात छोटं एकक कुठलं? प्रत्येक क्षणी तेवढाच क्षण. कोरोनाच्या काळामुळे इतकी सवय लागली आणि टिकली तरी पुरे की. नकारात्मक भावनेचा स्वीकार म्हणजे नेमकं काय? तर दुसऱ्या कुणाच्या किंवा नशिबाच्या अकाउंटवर बिल न फाडता त्या भावनेची जबाबदारी घ्यायची. त्यानंतर सांगायचं की कोणतीही भावना परमनंट नसते, कायमची नसते. कारण मुळात भावना वाऱ्यासारखी आहे, ती स्थिर नाही राहू शकत. वारासुद्धा पडतो कधी कधी, पण तो असतो पुढच्या हेलकाव्या आधीचा विराम. दुसरं म्हणजे त्या त्या वेळेला जी भावना आपल्याला बलवत्तर भासते किंवा अनुभवायला येते ती फक्त त्या वेळची डॉमिनंट भावना असते. म्हणजे जरी नैराश्य या भावनेत आपण संपूर्णपणे बुडत असलो तरी आशा म्हणजे होप नावाची भावना कणांशाने असतेच असते. देर इज नो स्टेट ऑफ अटर डिप्रेशन. अगदी तीव्र म्हणजे क्लिनिकल डिप्रेशन मध्येही खरं आहे. तर आपल्या समोरचा पहिला पर्याय हा की सध्याच्या ताकदवान नकारात्मक भावनेमुळे अंग चोरून दाटीवाटीने उभ्या असणाऱ्या इतर भावनांकडेही पाहायचं. एखाद्या पाश्चात्य संगीताच्या फिल हार्मोनिक वाद्यवृंदामध्ये व्हायोलिन्सच्या गटाच्या उंच उभारीनंतर एक अकेलं ट्रम्पेट वाजावं तसा आशावाद असतो. ऑर्केस्ट्राच्या कंडक्टरची म्हणजे आपली नजर पडायला हवी ना त्याच्यावर. एकाकीपण भरून आलेलं असतानाही जवळच्या व्यक्तीच्या प्रेमाच्या आठवणी जळलेल्या कापरासारख्या तरंगत राहतात. संतापाच्या अग्रक्षणानंतर त्याच व्यक्तीबद्दलच्या आपुलकीचा थेंब चेहऱ्याच्या आत रुजलेला असतो. रिमेंबर, नो पेनफुल इमोशन इज अलोन. शोधूया शोधूया, सापडेल. ती तिरीप सापडली तर तिला खतपाणी घालता येईल. कसलं? ध्येयाकडे नेणाऱ्या विचारांचं. आणि ध्येयाचाच गोंधळ असेल तर अस्तित्व जपायचं आहे मला, इतकं ध्येय चालेल. आणि अस्तित्वच निरर्थक वाटत असेल तर तीही फक्त आत्ताची भावना आहे असं म्हणायचं, कायमची नाही. आपल्या समोरचा दुसरा पर्याय आहे समोरच्या दुःखद भावनेची फक्त पट्टी बदलायची, कणसूर काढून टाकायचा. परिस्थितीमुळे आलेलं नैराश्य, समोरच्याच्या वागण्यामुळे झालेली चिडचिड, अनिश्चिततेमुळे वाटणारी चिंता, या असह्य भावनांना सह्य पातळीवर आणायचं. पहिला मंत्र, आय कॅन स्टँड इट. अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामर आला. दुसरी गोष्ट, या भावना आपल्यात आल्या म्हणून आपण रद्दी माणूस नाही झालो, संतापी विश्वामित्र नाही झालो, चिंतातूर जंतू नाही झालो. आपण माणूस होतो, माणूस आहोत, माणूसच राहणार. पण नैराश्य आणि चिंतेमध्ये इतका ठाम वाटणारा एकमेव दुःखद परिणाम घडणारच
ह्याची तरी शाश्वती आहे का? नाही ना। मग जोपर्यंत तसं घडत नाही तोवर त्याला फक्त शक्यतेच्या पातळीवर ठेवणं एवढं तर मला शक्य आहे। मी सजग राहू शकतो, सावध राहू शकतो, काळजी घेऊ शकतो। अरे सापडली की सह्य भावनांची रांग, भावनिक सह्याद्रीची शिखरच जणू। अशी सारी मांडणी रुग्ण मित्रांसमोर करत गेलो। सत्र संपल्यावर एक जण म्हणाला, माझ्या घरचे निदान 4 दिवस तरी नाही येऊ शकणार न्यायला म्हणून खूप वाईट वाटत होतं, पण आत्ता वाटतंय आय कॅन स्टँड इट। दुसरा म्हणाला, माझ्या लक्षात येते की बाहेरचा लॉकडाऊन वाढला तरी आपण ठीक कसं राहायचं। भावनांचं योग्य नियोजन करायला शिकणं ही गोष्ट आपण जर कोरोनाच्या निमित्ताने शिकलो आणि ते पुढे सुरू ठेवलं तरच आपल्या मनाच्या सवयी बदलतील, मी म्हणालो। इथं येऊन स्वतःची कामं स्वतः करायला शिकलो, आता लॉकडाऊन मध्ये घरी गेल्यावरही हे करावं लागणारच, पण सवय मुरवली अंगात तर पुढेही टिकेल ती सवय, एक रुग्णमित्र स्वतःशीच बोलल्यासारखा म्हणाला। म्हणजेच काय, मी म्हणालो, कोरोना के साथ भी और कोरोना के बाद भी, त्या सर्वांनी माझ्या सुरात सूर मिसळवला। मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारा मनोविकार तज्ज्ञ असो किंवा मानसोपचार तज्ज्ञ, शेवटी आपण सगळी माणसंच। तब्बल 21 दिवसाच्या या कालखंडामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे घडलं आणि जे घडतंय त्याचा एक प्रामाणिक वेध घेणारी ही ऑडिओ लेखमाला पुढचा लेखांक घेऊन पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःचं आरोग्य जपत रहा।